आणि त्यासाठी आपल्याकडे येते स्वानंदी आणि शुभम. स्वानंदी बाबरेकर, शुभम देशमुख. स्वानंदी सातवीतली, शुभम नववीतला. येस या स्वानंदी आहे आणि हा शुभम आहे. दोघांचा आपण दोघांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया. येस सांगू स्वानंदीची. स्वानंदी भारतीय विद्याभवन पुणे ची विद्यार्थिनी आहे सातवीची. डॉक्टर आनंद आणि डॉक्टर हर्षदा अशा डॉक्टर आई बाबांची ही कन्या आहे. विज्ञान, गणित, मराठी अशा विषयांमध्ये तिला जास्त आवड आहे आणि अभ्यासेतर नैपुण्य बऱ्याच गोष्टींमध्ये आहे. सायन्स ऑलिम्पियाडमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. पेटी वादन करते, चित्रकला, हस्तकला, भरतनाट्यम, हीही कविता करते. आणखीन एक शब्दप्रभू आली आहे. अभिनय, बुद्धिबळ चांगला खेळते. तिने नैना आपटे यांच्याकडून बालक नाट्य प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे आणि विक्रम गोखले यांच्याकडून थेट व्हॉइस ओव्हर शिकलेली आहे. शिवाय तिची चित्र खुला आसमान नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहेत. काल आम्ही बघितली ती मुद्दावर. आणि अतिशय आत्मविश्वासाने ठामपणे बोलणारी, चिकित्सकपणे बोलणारी ही स्वानंदी. आणि ती भरतनाट्यम पण शिकली आहे ना. हा, आणि पेटी पण वाजवते. पेटी पण वाजवते, भरतनाट्यम पण शिकली आहे. अशी सगळी ही मुलगी आहे. तर स्वानंदी, तुझं नाव आईबाबांनी स्वानंदी का बरं ठेवलं मला एक्झॅक्टली नाही माहिती, पण ते प्रॉबॅबली असं असेल कारण माझ्या आईचं नाव हर्षदा, संस्कृतमध्ये हर्षदा म्हणजे जी आनंद देते अशी ती मुलगी, आणि माझ्या बाबाचं नाव आनंद म्हणजे आनंद. सो या दोघांची मुलगी म्हणजे स्वानंदी, जी स्वतः आनंदी असते ती. क्या बात है. शुभमची ओळख. शुभम आपल्याकडे जळगावहून आलेला आहे, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयातून. आणि विज्ञान हा त्याचा खूप आवडता विषय आहे. आई वडील शिक्षक, दोन्ही शिक्षक आहेत त्याचे, पण त्याचं चित्र काढणं, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं, स्वयंपाक करणं आणि व्हिडिओ गेम्स खेळायला पण त्याला आवडतात. मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान कथालेखन स्पर्धेतून खुल्या गटातून त्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. वेद 2035 या स्पर्धेत 2020 या साली राज्यात त्याला तिसरं बक्षीस मिळालं होतं. आणि काल जेव्हा आम्ही त्याच्याकडे बघत होतो, ऐकत होतो त्याला, तर त्याला खरोखर त्याच्या बोलण्यातनं पण पर्यावरण, विज्ञान हे खूप अगदी येतच होतं. पर्यावरण त्याची निरीक्षणं चांगली आहेत त्या बाबतीतली, पर्यावरणाचं भान खूप चांगलं आहे आणि आत्मविश्वासाने ठामपणे स्वतःचं बोलणं तो मांडतो. वा. आणि मला ना बरं का शुभम, तुझं आवडतं पुस्तक हा एकमेव असा मुलगा सापडला आम्हाला, त्याने हरारी यांचं सेपियन आणि होमोडिओस वाचलेले आणि त्याने लिहिलंय की ते सोप्या शब्दात लिहिलंय म्हणून. तर तुझ्याबद्दल आदरच वाटायला लागला मला की एकतर वाचून पूर्ण केलं आणि नंतर म्हणतो सोप्या शब्दात लिहिलंय. तर सेपियन वाचल्यावरती आणि होमोडिओस वाचल्यावरती तुला समजलेल्या इव्होल्युशनच्या बाबतीतल्या तीन गोष्टी, तीन मुद्दे मला सांग. हा, इव्होल्युशन, माणूस, माणूस कसा होता, कसा झाला, काय होणार आहे, माणसाचं भूत, वर्तमान, भविष्य याच्या बाबतीत तुला मिळालेले तीन मुद्दे मला सांग. ओके. तर मानव ॲक्च्युली एक महावानर होता आफ्रिकेतला, जो पुढे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताने आणि डार्विनच्या सिद्धांताने पुढे पुढे इव्हॉल्व्ह होत गेला आणि त्याचं मानवात रूपांतर झालं. दुसरं असं की मानवाला आजचं, आता आपण मानव बघतो की आपण खूप प्रगती केलेली आहे पण विज्ञानात खूप पुढे गेलेलो आहे, तर हे त्याला एकटं करणं अजिबात सोपं नव्हतं. त्याच्यासाठी लागत होतं ग्रुप, आणि तो ग्रुप तयार करणं आणि त्यांच्यात सहकार्य असणं हे अशक्य असतं. अगदी रिसर्चसुद्धा सांगतो की 150 ते 200 लोकांच्या ग्रुपपेक्षा जास्त लोक एकमेकांना चांगलं सहकार्य करू शकत नाही. तर यासाठी कल्पित गोष्टींची आवश्यकता असते आणि ह्या कल्पित गोष्टींची आवश्यकता म्हणजे खोट्या गोष्टींच्या जी आवश्यकता होती ती खोट्या नाही, कल्पनेतल्या.
तर ती धर्म ह्या रूपाने पुढे आली आणि पुढे धर्मामुळे लोक जास्त चांगल्या रीतीने सहकार्य करू लागले. दुसरं कळलं तुला की धर्म का निर्माण झाला. ओके, आणि तिसरं. आणि तिसरं मला असं कळलं की भविष्यात मानव सध्या जे नैसर्गिक निवड याच्यामुळे मानव जो इव्हॉल्व झालाय तर ह्या नैसर्गिक निवडीच्या रेटाची जागा आता पुढे कृत्रिम रेटा घेईल. म्हणजे नवीन धर्म तयार होतील पण ते काल्पिक गोष्टींवर अवलंबून असतील तर रिअल लाईफ अवलंबून असतील. जसे की डेटा धर्म. डेटा धर्म, हा वा बरोबर. तू खरंच ओमडीस वाटलं यार. हा मंदारला तुला प्रश्न विचारायचाच आहे. हे फारच इंटरेस्टिंग आहे. मी म्हणून क्रम मोडला. किती लाखभर वर्ष लागले का आपल्याला इथपर्यंत यायला? डेव्हलप व्हायला किती वर्ष लागले असतील? डेव्हलप व्हायला आपल्याला तसे लाखो वर्ष लागले. पृथ्वीच्या कालगणनेनुसार पाहिलं तर मानवाचा डेव्हलप होण्याचा काळ हा अगदी 0.1% आहे. पण मानवाने, मी आता सांगितलं, कल्पित गोष्टींवर विश्वास ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यामुळे कमी वेळात त्यांना एवढी मोठी उडी घेतात. बरोबर, लाखभर वर्ष लागली. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की उलट झालं की असं नाही आहे ना की आपण विकसित विकसितच होत जाऊ. आपण मागे मागे जायचं ठरवलं तर किती वर्षात आणि कसे मागे मागे जाऊ? मला हे माहिती किंवा शेपूट गळून पडली, मग मी एक स्टेप पुढे आलो. बरोबर आहे. आता उलट जायचं ठरवलं, किती वर्ष लागतील असं तुला वाटत आणि कोणत्या टप्प्यात तो मागे मागे जाईल असं तुला वाटत? त्याच्यामध्ये काही गोष्टी मॅटर करतात की ते मॅन्युअली होत आहे की विज्ञानाच्या मदतीने माणूस करून घेतोय. जर मॅन्युअली म्हटलं तर त्याला निश्चितच खूप वर्ष लागतील. परत लाखो ते करोडो वर्ष सुद्धा लागू शकतात नवीन इव्होल्युशन होण्यासाठी. पण विज्ञानाच्या मदतीने आपण काही शेकडो वर्षात सुद्धा आपण नवीन असे इव्होल्युशन आपले तयार करतो. उलट कसं जाईल? टप्पे काय असतील? उलट जाण्याचे टप्पे काय असतील? टप्पे काय असतील? मी तेच सांगतोय की टप्पे असे स्पेशली टप्पे नाही असतील. आपण कोणत्या स्टेटने, जर आपल्याला असं जायचं असेल की आपल्याला परत माकड बनायचं असेल महावानर आफ्रिकेतला, तर आपल्याला त्यानुसार आपल्याला मग परत सगळे सुख सोयी सोडून जंगलात राहायला जावं लागेल, झाडांवरती वावरावं लागेल. आणि ते ज्या गोष्टी करायचे पॉइंट टू पॉइंट तसंच जर केलं तरी सुद्धा आपल्याला तिथून इथपर्यंत यायला जेवढा वेळ लागलाय त्याच्यापेक्षा कित्येक पटीने वेळ लागेल. कारण डिव्होल्युशन ही म्हणजे अशी प्रोसेस आहे की जी आजवर कुठेही पाहण्यात आलेली नाही, त्यामुळे तिला जास्त वेळ लागतोस ना. तर मला असं समजत की मुळात लेखकाच्या कल्पनेत काहीतरी असत, बऱ्याचदा त्या अनुषंगाने संशोधन चालत आणि आपण तिथे पोहोचतो. बरोबर आहे. सफरचंद वरून खाली पडलं तर वाटलं की अरे काहीतरी खाली असेल, उलटही वाटू शकतं ना, वरून फेकलं असेल. सो मूळ कल्पनेत नंतर विज्ञान डेव्हलप होत जात ना. तसं जर आपण म्हणजे आता आपण हे पाहतो बघ की आता काय लोक म्हणतात की आम्ही एवढं सगळं सायंटिफिक रिसर्च आणि हे करून चांगल्या प्रतीचं कापड शोधून काढलं आणि आता लोक परत म्हणायला लागले नाही नाही आम्हाला ना ऑर्गॅनिक कापडच पाहिजे. आम्ही विविध पदार्थ शोधायला लागले आणि लोक म्हणतात नाही नाही आपण ना जेवढं कच्चं खाऊ तेवढं बरं. बरोबर आहे. तर आता आपण उलट चाललोय का असं तुला काय वाटतं? हे उलट जाणं आहे की पुढे जाणं आहे? उलट गेलेलं नाही. तसंच एक मला उदाहरण द्यावं वाटतं. म्हणजे मला ऍक्च्युली ह्या प्रश्नाचं नक्की उत्तर देता येणार नाही पण तशीच एक बाब म्हणजे आधी दुष्काळ असला की युरोपामध्ये लोकांना ब्रेड किंवा असे काही वस्तू खायला भेटायचे नाही. तर ते शेवटी जे काही जंगलातले कंदमूळ असतील, भाजीपाला असतील, यांच्यावर कसे वर्षे गुजराण करायचे. कारण त्यावेळेस ऍक्च्युली दुष्काळ होता. मग जंगलात राहायला लागले होते ते आणि श्रीमंत माणसांकडे सगळा काही साठा होता धान्याचा वगैरे. त्यामुळे त्यांना त्या खाण्यापिण्याच्या वस्तू सहज उपलब्ध होत होत्या. परंतु आताची जर आपण परिस्थिती बघितली तर हेच श्रीमंत माणसं सॅलॅड, तोफू असे पदार्थ खातात आणि गरिबांच्या घरामध्ये ते सहज स्वस्तात मिळणारे केक, ब्रेड, त्यानंतर आणखी आपल्याला ज्या आकर्षक वाटतात अशा वस्तू खातात.
तर हे त्याचं उदाहरण म्हणता येईल. बरं बरं. पण ना तू अटेंड खूप चांगला करतोयस हा हे. आणि मगासचा तुझा जो मुद्दा आहे ना की डिव्होल्युशन ही नैसर्गिक नाही त्यामुळे डिव्होल्युशन होणार नाही ती इव्होल्युशनच होणार, हा मुद्दा खरं म्हणजे खूपच खूपच मस्त आहे. आपण तुमच्याकडच्या प्रश्नांकडे यायचं आहे ना ह्यांचे. हा कोणाला विचारतेस तू? हा स्वानंदीला विचार. स्वानंदी, आम्ही बघतोय तुला तुझ्या पेपरमधून आणि कालपासून सुद्धा, तू एकदम शहाणी गुणी अशी मुलगी आहेस. हा 15-20 मिनिट मोबाईलवर वगैरे घालवलीस की लगेच तू त्याच्यापासून दूर होतेस, इतकी निग्रही मुलगी आहेस. तर याच्यावरून तुझे मित्रमैत्रिणी कधी तुला चिडवत असतील किंवा तुला फिअर ऑफ मिसिंग आउट असं वाटत असेल तर त्यावेळी तू कसं करतेस किंवा त्याच्याशी तू कसं डील करतेस? म्हणजे हो असं झालेलं आहे की आता लॉकडाऊनमध्ये जसं कोविड हळूहळू जात होता आणि मग सगळे आम्ही पुन्हा खाली खेळायला जायचो तर सगळ्यांचा म्हणजे मोबाईलवरती काय ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यात सगळ्या गप्पा चालायच्या. त्याच्यानंतर मग कोण कोणाला किती फॉलोअर्स आहेत, किती लाईक्स आहेत हे सगळं चालायचं. जेव्हा ते मला विचारायचे की काय तर मी सांगायची की मी असलं काही फारसं करत नाही तर तेव्हा चिडवायचे काय तू तू जुन्या जमान्यात ना आलीस का वगैरे. पण म्हणजे त्यांना वाटायचं हिचं डिव्होल्युशन चालू झाले. पण म्हणजे असं एक दोन वेळा झाल्यावरती मला असं वाटायला लागलं की आपणही बघायला लागूया. पण नंतर मी आईला सांगितलं, आईने थोडं समजावलं आणि मग मला लक्षात आलं की त्याच्यात फारसा वेळ घालून काही उपयोग नाही आहे, त्याचा काहीही आपल्याला मोठा होऊन फारसा उपयोग होणार नाही आहे. त्याच्यापेक्षा मग मी एक मोबाईलचा वापर करायला लागले पण तो चांगल्या गोष्टींसाठी म्हणजे फॉलोअर्स वगैरे ह्याच्यापेक्षा की ड्रॉइंगचे ट्युटोरियल्स किंवा काही. आता एलिमेंटरी जी माझी मध्ये परीक्षा झाली तर त्याच्या एक मेमरी ड्रॉइंगचा जो विषय असतो तर त्याच्या थोड्याशा टिप्स आहेत. तो काइंड ऑफ मला अवघड वाटायचा, बरेच जण म्हणायचे इझी आहेत पण माझ्या घरचा तो अवघड होता. सो मी त्याच्या टिप्स वगैरे त्याच्यासाठी मोबाईलचा जास्त उपयोग केला. सो त्यामुळे मग मी त्यांना सांगायची की मला ह्याच्यापेक्षा हे करायला आवडतं पण तुम्ही जेवढा मोबाईल बघता तेवढाच मी बघते, दुसऱ्या वेळी बघते, काय फरक आहे फारसा. हा असं मग तू म्हणायला लागलीस. ह्याच्यातला कुठलाही एक कागद घे कुठल्याही रंगाचा आणि तुझा आवडता रंग आणि त्याचं काय करायचं काही कर, ओरेगामी मधलं काही तू करू शकतेस. हा पण आता एक आपण एक काम करू, मी हे धरतो अशासाठी की ना त्याच वेळेला तुला हे प्रश्न विचारणार आहेत. मी माहीत धरतो. मला एक गोष्ट विचारायची आहे स्वानंदीला की आत्ता तू जे म्हणत होतीस ना की उपयुक्तता, तर सगळ्याच गोष्टींकडे काही आपण उपयुक्त आहे म्हणून बघत नाही, बरोबर? काही गोष्टी कदाचित तुझ्या मित्रमैत्रिणी मज्जा म्हणून करत असतील तर तू अशी मज्जा म्हणून काय करतेस? मज्जा म्हणून गाणी ऐकते. गाणी म्हणजे कधी जी आता नवीन चालू आहेत ती किंवा जी जुनी गाणी होती ती गाणी ऐकते किंवा म्हणजे उगच जे मटेरियल माझ्याकडे नाही आहे आणि त्याचा मला क्राफ्ट करता येणार नाही आहे ते व्हिडिओ बघते की चला बाबा काहीतरी इंटरेस्टिंग आहे म्हणून. बर. आणि जुन्या गाण्यातलं तुला कुठलं एखादं गाणं आवडतं? तशी मला बरीच आवडतात पण त्यातलं एक म्हणजे कबीराचे विणतोशेले. काय ते गाणं? काय कौसल्याचा राम. हो कशी त्याची चाल कशी? कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, भाबड्या भक्तासाठी देव करी काम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. ह्याचा प्रश्न यायचा आहे ना तुमच्याकडून, म्हणजे तोपर्यंत हिला मी जरा शांतता देतो. पण तुमच्या लक्षात असेलच की बोलत असताना तिचे हात चालू होते. शुभमला ना मित्र म्हणतात की तो विनोदी आहे, नातेवाईक म्हणतात तो हुशार आहे, घरचे म्हणतात समजूतदार आहे. अच्छा. हा
पण त्याला म्हणजे त्याच्याकडनं त्याला असं वाटतं की मला हे सगळ्यांचं ऐकण्यापेक्षा मला असं वाटतं की काहीतरी वेडेपणा करायला पाहिजे असं त्यांनी लिहिलंय. तर मला त्याला विचारायचंय की त्याला काय नक्की वेडेपणा म्हणजे काय करायचंय त्याला. वेडेपणा म्हणजे त्याची काही व्याख्या नाही करता येणार, पण वेडेपणा म्हणजे असं सहज लहान मुलासारखं इकडे तिकडे बागडायचं, खेळायचं, उड्या मारायचं. तू काय लिहिलंयस, लहान बनून केलेला वेडेपणा. तर असं म्हण की तू आता घरी आहेस आणि मी तुझ्या घरचा आहे आणि मोठा आहे आणि तू माझ्यासमोर आत्ता लहान बन आणि वेडेपणा करून दाखव. व्याख्या कशाला पाहिजे, हा प्रॅक्टिकल करून दाखव ना. हा आता तुम्ही तुला पाच असे पाठी आहे तुम्ही बरं का, 5 4 डिव्होल्युशन लहान तेव्हा 5 4 3 2 1 लहान नाही बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे त्याच्यावर कसं वागू आणि बोल लहान मुलासारखा त्याच्यावर कसं करणार. मला तू लहान झालायस म्हणजे काय झालं रे बाबू माझ्या लहान झालं म्हणजे शमी मेंदू माझ्या छोटा झाला. अगो आहे आणि आता छोटं मेंदू म्हणजे आपण काय काय करायचं अरे पण एवढा छोटा झाला डास झाला तर मग सगळ्यांचे रक्त पितो ना तू. काय वाटतं आवडतं तुला रक्त, बापरे आणि कोणी जवळ आला आणि खाट करून मारलं तर मी जवळ जातच नाही, स्ट्रॉ लावून पितो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आपण इथे येऊया कारण हिच्या हातामध्ये चक्क क्रेन पक्षी तयार झालेला आहे. ओ वा, हा ऍक्च्युअली क्रेन नाही, नाही कुठला आहे. हा मी बेडूक तयार केला म्हणजे मला सायन्स, हो मी नॅशनल जिओग्राफिकचं ते पुस्तक असतं नॅट जिओचं, तर मी त्याच्यात तर त्याच्यात मी एक फ्रॉग्सचं पुस्तक होतं त्याच्यात बघितलं की एक असा विचित्र दिसणारा असा बेडूक असतो आणि तो इतका क्यूट दिसतो, तो निळ्या रंगाचा असतो जो की माझा आवडता रंग आहे. सो तो इतका क्यूट दिसतो पण खाली लिहिलं होतं वॉर्निंग डोंट टच द फ्रॉग इट इज हायली डेंजरस अँड पॉइजनस. फक्त ह्याच्यावरती कधी कधी स्पॉट्स असतात कधी कधी नसतात. सो असं वियर्ड असतं की ह्याचे पाय असे मागे असतात आणि हा असा असतो. सो मी इथे ठेवते कोणी ह्याला प्लीज हातला का नाव नाही तर पॉइजन चढेल. वा खरंच देखणं इकडे ठेवतो देखणं आहे तुझा. मला एक गोष्ट सांग, ते व्हॉइस ओव्हर म्हणजे काय असतं. व्हॉइस ओव्हर म्हणजे त्याचा नाटकात खर तर बराच उपयोग होतो. ते म्हणजे आवाजातल्या आपण म्हणतो ना की चढ उतार कर किंवा त्यांनी तुझ्या बोलण्याचा इम्पॅक्ट जास्त पडेल, तर काइंड ऑफ तसंच असतं फक्त ते जरा नीट असं समजावून सांगितलेलं आणि प्लस त्याचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स आलेला. म्हणजे काय तू केलं नेमकं, काय केलं तू व्हॉइस ओव्हर. व्हॉइस ओव्हर म्हणजे पहिले तुम्हाला व्हॉइस ओव्हर साठी आधी व्हॉइस डेव्हलप करावा लागतो. सो त्याच्यात पहिले म्हणजे ब्रीदिंग, डायफ्रमॅटिक ब्रीदिंग असतं. सो एवढं कंट्रोल करावं लागतं ते की म्हणजे कंटिन्युअस पोटावर हात धरून तुम्हाला श्वास घ्यायला लागतो आणि तो डीप ब्रीदिंग, कंटिन्युअस डीप ब्रीदिंग थ्रू युअर डायफ्रॅम नॉट थ्रू युअर लंग्स. म्हणजे आपण झोपेत जसं ब्रीद करतो की पोट फुगतं जेव्हा श्वास घेतो आणि मग पुन्हा आत जाता जेव्हा आपण श्वास सोडतो, सो तसं ब्रीदिंग करायचं त्यांनी तुमची ब्रीदिंग कपॅसिटी वाढते. तो फर्स्ट लेसन असतो. मग तुम्हाला व्हॉइस ओव्हर करताना हळूहळू तुमचा श्वास पुरवता येतो. तर मग दुसरं असतं टंग डिक्शन, की बऱ्याचशा ह्याच्यात फास्ट बोलणारं कॅरेक्टर असतं त्याच्याकरता कंटिन्युअस टंग ट्विस्टर्स बोलावे लागतात. एक टंग ट्विस्टर बोलू दाखव. बर
म्हणजे आम्हाला ते फक्त कर्जतच्या काकाच्या काकीने कामाचे काका करा करा कात्रीने एवढं खूप जुनं झालंय. हा मग नवीन दाखवा. आम्ही कर्जतला चढतलो तो तर नवीन दाखवा आम्हाला. शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर हे टंग ट्विस्टर आहे. शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर. तू भरतनाट्यम किती काळ शिकतेस? एक्झॅक्टली माहित नाही पण 3.5-4 वर्ष शिकतेस. आपण देविका देगा विचारूया कारण ती भरतनाट्यम शिकलेली आहे. तू किती वर्ष शिकली आहे देविका? मी 5वीपासून. 5वीपासून भरतनाट्यम शिकले. भरतनाट्यमच्या बाबतीतला काही प्रश्न? सो भरतनाट्यम स्पेसिफिक नाही पण आता जसं तुझा इंटरेस्ट भरतनाट्यम आहे, मग तू पोएट्री करते, व्हॉइस ओव्हर आहे, ॲट द सेम टाइम तू अभ्यासात एवढी चांगली आहे, स्टुडियस आहे, राईट? तर तू पुढे जाऊन ह्याचा बॅलन्स कसा सोचशील लाईफमध्ये? किंवा असं कोणता फील्ड क्षेत्र निवडशील जिथे या दोघं गोष्टींचं काहीतरी कनेक्शन किंवा असं संगत कुठेतरी येते? म्हणजे प्रोबॅबली मला आत्ता असं वाटायचं आर्किटेक्चर करायचं आहे पण मला दोन हे म्हणजे मला ॲक्टिंगमध्ये पण खूप आवडतं. सो मी ॲक्टिंग चूज करेन जर का मला दोन्ही हवं असेल तर, कारण ॲक्टिंगमध्ये बऱ्याचदा डान्स इन्वॉल्व होतो आणि ॲक्टिंग जर का तुमचं प्रभावी होणार असेल तर त्याच्यात डान्सचा म्हणजे डान्स खूप इन्वॉल्व असतो. म्हणजे आधी मी डान्स जेव्हा शिकायच्या आधीपासून मी ॲक्टिंग शिकते, सो त्याच्या डान्स शिकायच्या आधीचं माझं ॲक्टिंग आणि नंतरचं ॲक्टिंग मला फरक जाणवतो. अच्छा, ओके ओके. हां, मला बऱ्याच वेळापासून प्रश्न आहे की तू उजव्या हातात काय घातलेस? ते स्क्रंची. ते काय होईल असंच असंच आहे का? ते ऍक्च्युअली केसांना बांधतात. हे केसांना स्टेटमेंट आहे का? हो, पण ते चांगलं दिसतं म्हणून मी हातात पण घालते. मी कधी केसांना बांधते कधी हातात घालते असं. सो मग तू तुझी स्टाईल अशी युजली स्वतःच्या स्वतः ठरवतेस का? हो. त्याच्यावर कोणाचा परिणाम आहे तुझ्यावर असं की अरे याच्यासारखं मी दिसते किंवा याच्यासारखं मला बनायचंय? नाही, मला कोणाचंच म्हणजे असं सगळ्यांची कॉपी करून मी माझ्या स्वतःच एक वेगळी स्टाईल क्रिएट करते. म्हणजे काय करते? काय त्याची थॉट प्रोसेस काय असते? जसं अशी स्वतःची फॅशन बनवणं हे मला आवडलं पाहिजे. हे असं एखादं असेल तर मी पण घालेन. सो म्हणजे असं असतं की प्रत्येक जणांना वाटतं की आपण छान दिसावं, तर मग कधी वाटतं हिच्यासारखं दिसावं, तिच्यासारखं दिसावं, पण आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आता एकच सेलिब्रेशन आहे जिथं जायचं आहे आणि मला सगळ्यांसारखं छान दिसायचं आहे, पण मला हिच्यासारखंही लुक हवं आहे, तिच्यासारखंही लुक हवं आहे, तर मी काय करेन? तर मला मी सपोज 4 पर्सनॅलिटीज आहेत, त्या 4 जो ड्रेस घेतला आहे त्यातला जो आवडला असेल आणि जसा माझ्याकडे असेल तो ड्रेस घालीन. मला त्यांच्यातली आवडलेली हेअरस्टाईल ती वेगळी करीन आणि माझं स्वतःचं जे वेगळं आहे ते मी माझं करेन. तुझं स्वतःचं वेगळं त्यात काय असेल? माझं स्वतःचं वेगळं म्हणजे माझ्या सँडल्स. बरं बरं, त्या तू वेगळ्या ठेवशील, पण असं चित्र विचित्र धाग्यावरती त्याला फॅशन म्हणू का आपण? चित्र विचित्र म्हणजे मी फारसं पण विचित्र करायला जात नाही कारण मी लहानपणी एकदा तो करायचा प्रयत्न केलेला आहे. बरं, किती साधारण लहान होतीस ना तू त्या लहानपणी? म्हणजे मी तेव्हा 3rd वगैरे होते. अच्छा, बरं. आणि त्या प्रयत्नाचं काय झालं? त्या प्रयत्नाचं म्हणजे शाळेत आता आमच्या ट्रेडिशनल कॉस्ट्युम्स किंवा ट्रेडिशनल ड्रेसेस घालायला लावतात बऱ्याच वेळेला, आणि म्हणजे जेव्हा सण असतात वगैरे तर आम्ही सेलिब्रेट करतो. तर एकदा म्हणजे मला आधी वाटायचं की कुर्ता पैजामा म्हणजे जे आत्ता घालतात सगळे, तर कुर्ता पैजामा फक्त बॉईजचा असतो, फ्रॉक गर्ल्सचा असतो. तर मी आई म्हणाली होती मला की कुर्ता घालून जा, छान दिसतो आणि ट्रेडिशनल पण आहे. तर मला असं वाटलं की आपण कुर्त्या खालती स्कर्ट घालून बघूया. म्हणजे तो कुर्ता असा प्रॉपर ट्रेडिशनल होता, म्हणजे ढोल ताशा जो घालतात मुली, तर तसा टाईपचा होता, फक्त तो असा मजेंटा कलरचा होता. त्याच्या खाली स्कर्ट घालून
घालायचा ट्राय करूया. माझा स्कर्ट होता चेक्स वाला पिंक आणि मी घालून बघितलं आणि तो मला स्वतःला इतका विचित्र वाटला होता. सो मी तेव्हापासून ते जरा कमी केलंय पण बंद केलं असं नाही. पण ऍक्च्युली मला आवडली ही आयडिया. हो सॉरी रे आयडिया. हा म्हणजे कुर्ता घालायचा आणि खाली स्कर्ट घालायचा. वा हा म्हणजे ते म्हणजे अशी शॉकिंग फॅशन होईल ती. तुला ॲव्हेंजर्स पाहतोस तू, तर ॲव्हेंजर्स मधलं तुझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर कोणतं? सगळ्यात आवडतं असं कोणतं? सगळेच आवडतं. तरी तरी त्यात अगदी आपलं आयडेंटिफाय करतो ना ज्याच्याबद्दल, असं कॅरेक्टर कोण? थॉर. थॉर. हा थॉर हा तुझा सगळ्यात आवडता. तुला हा थॉर कॅरेक्टर माहितीये का? हो माहितीये. माहितीये थोडासा, थोडाफार माहितीये. तो कसा बोलतो माहितीये का? नाही. अच्छा. फक्त त्याच्याकडे बर. तुला तुला थॉर आवडतो. मला एक दिसलं मगासपासून की तुम्हाला मी परफॉर्मन्स करायला सांगताना तुझ्यामध्ये ऍक्टिंगचं हे चांगलं आहे आणि हिला पण ऍक्टिंग आवडते. हो कारण इतका अभिनय केलेला आहे. तर मी आता काय करणार आहे बघा, मी तुम्हाला दोन कॅरेक्टर्स देणार आहे आणि मी तुम्हाला थोडासा वेळ देणार. मी म्हणजे आम्ही सगळे खूपच उदार आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला वेळ देणार आहोत. सगळंच काही ते ताबडतोब करा असं नाही सांगणार. म्हणजे मी तुम्हाला वेळ देणार आहे, त्याच्यामध्ये मी चौथी पेअर आणणार आहे इकडे. तुम्हाला वेळ देणार आहे आणि नंतर तुम्हाला परफॉर्मन्स करायला परत बोलवणार आहे. हां म्हणजे तुम्हाला विंगेमध्ये जाऊन वेळ मिळणार आहे. ओके. हां आणि मी तुम्हाला जी कॅरेक्टर्स करायला सांगणार आहे ती तुमच्या गाण्यात सांगणार आहे, आत्ता यांना नाही सांगणार आहे. हां आणि ती दोन कॅरेक्टर्स भेटतात आणि भेटल्यावरती काय होतं ते तुम्ही नंतर आमच्या समोर इथं आणायचंय. म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा घ्यायची तुम्ही. हां तर हे तुमचे कॅरेक्टर्स मी तुम्हाला तुम्ही एकमेकांना सांगा बोला, ती कॅरेक्टर्स बनून तुम्हाला इथं आम्हाला आम्ही हसू फक्त 3 ते 4 मिनिटात अशा तऱ्हेचा एक प्रवेश आम्हाला तुम्ही द्यायचा. म्हणजे कॉमेडी करायचं. हो म्हणजे आपण कळत केलेली कॉमेडी करायची. ओके. हां कारण नकळत पण एक कॉमेडी होते ना जी तुझी फॅशन मध्ये झाली. हां तशी तशी नाही, कळत केलेली कॉमेडी करायची. सांगू ना. हा आणि आपण लगेच आपल्या चौथ्या पेअर कडे जातोय. हा त्यांना वेळ देऊया, चौथ्या पेअर कडे जाऊ, ते नंतर येतील आणि परफॉर्म करतील आपल्या समोर. आता आपल्याकडे येते आहे नववीच्या दोन मुली, अदिती आणि इरा. अदिती घाणेकर, इरा पुरंदरे. या बसा. हा अदिती कुठे आहे सांगा? अदिती कुठे आहे? इकडे आहे. हा म्हणजे लोकांसाठी आणि इरा इकडे आहे. तेव्हा ही इरा, ही अदिती. इरा तुझा वाढदिवस खूप खास दिवशी असतो ग. हो. हा कुठला आहे तो दिवस? 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे. हा आणि आता येतोय नोव्हेंबर मध्ये तेव्हा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा तर या दिवसाचं वैशिष्ट्य काय म्हणशील? या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस असतो आणि त्यांना मुलं खूप आवडायची. ते त्यांना बापू म्हणायचे. तर त्या सॉरी तर त्याच्यामुळे त्यांना मुलं खूप आवडायची. तर मग सॉरी गांधीजी सॉरी कन्फ्युजन. तर त्याच्यामुळे मुलं खूप आवडायची, त्यामुळे तो चिल्ड्रन्स डे म्हणून साजरा केला जातो. तुला पंडित नेहरू म्हणजे बघितलंयस ना, तो फोटो थोडस वाचलंयस का? वाचलंयस का त्यांनी लिहिलेलं काही? नाही. पण त्यांचा फोटो बघतेस तेव्हा तुला त्यातलं काय आवडत? फोटो पाहिला अशी? हो फोटो पाहिलाय. हा त्यातलं काय आवडत? अ
मला ते काम आणि कंपोज वाटतात फोटोवर, पण मला म्हणजे फार माहित नाही आहे सॉरी त्यांच्याबद्दल. अरे मग आता तुझा वाढदिवस आहे तर थोडीशी माहिती करून घेतली पाहिजे का? हो, मी नक्की करून घेईन. हा, आणि इकडं आहे अदिती. अदिती, तुझं ना अरंगेत्रक पण झालंय भरतनाट्यमचं, नाही का? काय असतं अरंगेत्रक म्हणजे नेमके काय असते? भरतनाट्यम डान्सरसाठी तिच्या गुरुसमोर केलेला पहिला स्टेज परफॉर्मन्स असतो अरंगेत्रम म्हणजे. आणि आधी ते देवळात व्हायचं, देव आणि गुरु दोघांसमोर केलं जायचं, पण आता जसं बदलत आला काय तसं ते परफॉर्मन्स सारखं स्टेजवर परफॉर्म केलं जातं. तुझं झालं अरंगेत्रम कधी झालं? 22 जानेवारी 2022. कसा होता तो अनुभव? खूप छान वाटलं होतं. पहिले 9 महिने मी त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत होतो आणि तिथे ते 3 तास असे खूप पटकन गेले, पण त्याच्यात आमच्या 5 जणींचं एकत्र केलं तर खूप बॉन्ड निर्माण झाला होता आणि खूप मॅच्युअर झाल्यासारखं वाटायला लागलं नंतर. अच्छा, म्हणजे नेमकं काय वाटायला लागलं, काय झाल्यासारखं? म्हणजे असं तिथे जायचं आधी जेव्हा मी 6 पहिलीपासून नाचाच्या क्लासला जाते, तिथे असं छोटी वेळ जमलं तर जमलं तिथे. ते अरंगेत्रमच्या प्रॅक्टिसमध्ये असं असायचं की हे जमलं नाही तर नाही चालणार, जमलंच पाहिजे. किंवा मग आमचं वर्णम होतं अष्टनायिका नावाचं, तर ते असं बायकांच्या किंवा मुलींच्या अशा वेगवेगळ्या आर्ट फिलिंग्सवर ते होतं, तर त्या समजून घेताना पण सुरुवातीला खूप अवघड गेलं, पण नंतर जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा मग त्या कळल्या. त्यामुळे नवीन कळलं, त्यामुळे जबाबदारीमुळे, ह्या सगळ्यामुळे तुला मॅच्युअर झाल्यासारखं वाटलं. क्या बात है. दोघींची आपण ओळख करून घेऊया. मी आदितीची ओळख करून देते. आधी पुण्याच्या अक्षर नंदन शाळेमधून आदिती आली आहे, 9वी मध्ये शिकतीये. गणित, शास्त्र, भूगोल आणि संस्कृत हे तिचे आवडते विषय आहेत. बरं. स्क्रॅच कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये तिने बक्षीस मिळवले. विविध देशांची नाणी गोळा करणं, ब्रिज खेळणं हे तिचे छंद आहेत. ब्रिज खेळते ती? हो. आणि आदिती असं म्हणते की माझ्या छंदांचा उपयोग मला स्वतःला ओळखण्यासाठी होतो आणि माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी होतो. आणि आदितीने असंही म्हणलंय की मला जर का बदलता आलं तर मी, म्हणजे इतिहास बदलता आला असता तर थोरले माधवराव पेशवे यांचं आयुष्य मी वाढवलं असतं. आणि त्याच्यात तिने हे पण लिहिलंय की तसं झालं असतं तर इंग्रजांना इतक्या सहजपणे भारतावरती नियंत्रण करता नसता. तर अशी अदिती आहे. आणि आता इरा. इरा पण पुण्याहून आली आहे. सेवा सदन शाळेतली 9वीतली मुलगी आहे आणि अभ्यासातले आवडते विषय विज्ञान, गणित आणि संस्कृत असं इथे लिहिलंय, पण तिने तिच्या उत्तर प्रतिकेत प्रत्येक वेळी संस्कृतम असं आधी लिहिलंय. तिला येणाऱ्या भाषांमध्ये सुद्धा लेखन, वाचन या सगळ्यात तिने संस्कृत याचा अगदी पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे. येस. अभ्यास इतर नैपुण्य तिचं आहे भरतनाट्यम. अरंगेत्रम होईलच लवकर. हा, स्तोत्र पाठन तर करायला तिला आवडतं, अर्थात ते संस्कृतशी जोडलं जातच. योग म्हणजे योगासन. हा, योगासन, वाचन, चित्रकला, पेटीवादन हे सगळे तिचे छंद आहेत. आणि आम्ही जे निरीक्षण केलं तिच्याबद्दल तेच की विचारांची स्पष्टता तिच्याकडे आहे आणि मांडणी अतिशय चांगली आहे त्याची. हो का? आणि ती बास्केटबॉल खेळते. बास्केटबॉल? म्हणजे बास्केटबॉल तू कशी काय खेळायला लागली? ऍक्च्युली मी पूर्वी अजून थोडी जाड होते आणि मला वजन कमी करायचं होतं माझं. तू अजूनही थोडी जाड आहेस असं तुला वाटतं? बरं, पुढे. तर तेव्हा मला एक तर स्पोर्ट्स खेळायला खूप आवडतं, पण सोसायटीत तेव्हा कोणीच खेळायला नव्हतं माझ्यासोबत. सगळे मोठे होते आणि ते फोन खाली घेऊन यायचे आणि ते नुसते फोनवर बोलत बसायचे आणि रील्स बघत बसायचे आणि त्यांना खेळण्यात किंचित सुद्धा इंटरेस्ट नसायचा. आणि मला खेळायला खूप आवडतं. सो मग आईने मला विचारलं होतं की तू बास्केटबॉल खेळशील का बॅडमिंटन, तर मला बास्केटबॉल काहीतरी नवीन वाटलं की अरे बॅडमिंटन सगळेच खेळतात पण बास्केटबॉल काय आहे हे आपण ट्राय करूया. तर मग मी बास्केटबॉलचा क्लास लावला, माझ्याच जवळ आहे. तर तेव्हा मग खेळायला लागल्यावर मला मजा यायला लागली आणि अजूनही खेळतेस? हो. अच्छा, आणि मग फॉलो करतेस NBC वगैरे काय फॉलो करतेस, बघतेस? नाही. कॉम्पिटिटिव्ह काहीच नाही बघत?
काही रील्स बघितल्यात मी पण नाही मी व्हिडिओज वगैरे फारसे नाही बघितले. फॉलो नाही करत बास्केटबॉलचे मॅचेस. नाही कारण की मी आता रिसेंटली जस्ट खेळायला लागले लॉकडाऊन नंतर मी खेळायला लागले बास्केटबॉल. सो अजून इतकं नाही मी फॉलो करत. इतकं अजून फॉलो करत नाहीस. ते संस्कृतम जे आहे ना की जे तुझं एकदम ओळखीचं आणि आपले संस्कृत मधले पीएचडी आहेत हा आपल्याकडे इथं बसलेलं त्यानंतर तुला विचारणारच आहेत प्रश्न. तर आपण संस्कृतला देववाणी म्हणतो नाही का. हा तर संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य काय. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात इंग्लिश सारखे अपवाद फार कमी असतात. म्हणजे जसं की आता मी सपोज टेल म्हणले तर त्याची 3 स्पेलिंग्स आहेत आता इंग्लिशमध्ये. तसं संस्कृतमध्ये फार नसतं. जे आपण ऐकतो तेच आपण म्हणजे तेच लिहिलं जातं. आणि आय गेस ती जगातली सेकंड कॉम्प्युटर फ्रेंडली लँग्वेज आहे तमिळनंतर. तर ते मला फार आवडतं. म्हणजे ते जे असतं तेच लिहितो आपण. त्याच्यात फार कन्फ्युजन नसतं. बरं. संस्कृतमध्ये तू गीतेचे अध्याय पण पाठ केलेले आहेस. हो काही केलेले. बरं. आम्ही सगळ्यांनी म्हणायला सांगत तुला पण साधारण तू संस्कृत शब्द कसे आमच्यासमोर मांडतेस त्यासाठी एखादा श्लोक संस्कृत मधला भगवद्गीतेतला तू आम्हाला म्हणून दाखवू शकतेस का. हो मी दुसऱ्या अध्यायातला श्लोक म्हणते. ओम श्री परमात्मने नमः अथ द्वितीयोऽध्यायः संशय उवाच तन्तथा कृपया विष्टमश्रुपूर्णाकुले क्षणम् विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. माझ्या संस्कृतची लिमिट संपली. मेन म्हणजे ते इंग्लिश सारखं त्याच्यात फार कन्फ्युजिंग मॅटर नसतं. जसं मी मगाशी बोलले की आता एकाच स्टेल या शब्दाची 3-3 स्पेलिंग्स नसतात. त्याच्यात एक जे असतं ते असतं आणि त्याच्यामुळे ते मला जास्त आवडतं. म्हणजे त्याच्यात जे दिलेलं असतं जे आपण ऐकतो तेच लिहायचं असतं आणि त्याच्यात फार कन्फ्युजन होत नाही. ध्वनी उच्चारी भाषा जो ध्वनी आपण ऐकतो तोच ज्याचा उच्चार करतो तसंच लिहितो. पण तुझा संस्कृतचा परिचय कुठे झाला. शाळेत झाला. मला 5th पासून संस्कृत आहे शाळेत. तर तेव्हा फर्स्ट टाइम माझा संस्कृतचा परिचय झाला. पण काय वाटतं तुला की आजच्या काळात काय संस्कृतचा उपयोग आहे. स्तोत्र पाठ करून किंवा मी शेवटी इंग्रजीच बोलायला लागणार आहे. हो पण त्याने आपण जे आपलं स्पीच आहे ते जास्त क्लिअर होतं. म्हणजे समोरचा आपल्या म्हणजे स्पीच क्लिअर झाल्यावर आपले फिलिंग्स समोरच्यापर्यंत जास्त चांगले पोचू शकतील. म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलल्यानंतर मे बी समोरच्याला काही कळणार नाही. पण जेव्हा आपलं स्पीच क्लिअर होतं तेव्हा त्या दुसऱ्यापर्यंत आपले फिलिंग्स जास्त चांगले पोचू शकतात. अदितीला पण आवडतं ना संस्कृत. हो आम्हाला 8वीपासून शाळेत असतं आणि शिकायला लागले तेव्हा त्याच्यात असं काहीतरी इंटरेस्टिंग आणि नवीन वाटायला लागलं. त्यामुळे ते असं शिकावं असं वाटत गेलं. त्यामुळे आवडायला लागलं. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जे काही आहे ते धडे सुभाषितमाला आणि हे सगळं वाचलं असेलच पण त्या बाहेरचं काही वाचलंय का. कालिदास म्हणा भवभूती म्हणा भास आहे. नाही मी फार नाही वाचलं. पण ऍक्च्युली आजीने माझ्यासाठी एक संदेश हम नावाचं मासिक लावलेलं. तर त्याच्यातलं मी वाचायचा प्रयत्न करते. अजून मला ते येत नाही कारण ते खूप जरासं डिफिकल्ट संस्कृत आहे. पण जसं मे बी पुढे शिकत जाईन मला म्हणजे माझी इच्छा आहे त्याच्यात काहीतरी डिग्री घ्यायची संस्कृतमध्ये अलॉंग विथ जे काही मी करेन ते. तर जसं मला मे बी पुढे कळत जाईन तसं मला ते अजून चांगल्या त्याच्यातल्या गोष्टी कळू शकतील. पण मी ट्राय करते. आणि तू काय वाचलंस. नाही मी वाचत नाही. पण भरतनाट्यमच्या क्लासला जे सुरुवातीचे श्लोक आहेत ते संस्कृतमध्ये असतात ना. मग त्याच्यामुळे ते वाचले जातात आणि थोड्याफार प्रमाणात पाठ पण केले जातात. म्हणजे त्याचा अर्थ कळतो का किंवा असा कधी अर्थाचा विचार केलायस. हो ताई सांगते तेव्हा कळतो. आणि थोडंफार मराठीशी सिमिलर आहे ना काही शब्द त्यामुळे लागत जात. म्हणजे असं एखादं भरतनाट्यम मधला कुठला श्लोक आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्व वाङ्मयम् आहार्यं चंद्रतारादि त्वं नमः सात्विकं शिवम्. वा 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 छान छान छान. एक प्रश्न. याचा अर्थ माहितीये तुला बऱ्यापैकी.
सांग ना थोडं म्हणजे शरीर आणि जग आणि वाचा वगैरे ज्याची छान आहे असं तर शंकर ज्याच्या डोक्यावर म्हणजे ज्याच्या चंद्र आणि तारे आहेत आणि त्याला नमस्कार असं म्हणजे नीट अख्खाने माहिती पण थोडाफार माहिती मी तुला आता एक वेगळंच आता तू म्हणजे म्हटलंस तर आता मी तुला वेगळंच काहीतरी म्हणायला सांगतो तू लिहिलंयस की साऊंड ऑफ म्युझिक तुझा आवडता पिक्चर आहे ना आणि साऊंड ऑफ म्युझिक वॉज अ म्युझिकल तर त्याच्यातलं तुझं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं आहे किंवा तुला त्यातली गाणी म्हणता येतात का म्हणता तेवढे नीट नाही म्हणताय असं थोडेफार ते डो अडियर वगैरे ते अख्ख नाही पाठ थोडंफार पाहिजे थोडं फारच पाठ आहे तुझं बरं पण आता तुझं जे स्क्रॅच प्रोग्रॅमिंग आहे त्याच्यातल्या युनिक कॉन्सेप्टबद्दल तुला पारितोषिक मिळालं आहे आम्हाला काहीच माहीत नाही म्हणजे आम्हाला युनिकही माहीत नाही कॉन्सेप्ट माहीत नाही स्क्रॅच माहिती आहे पण प्रोग्रॅमिंग पण माहीत नाही तर हे काय हो नाही आम्हाला ना स्क्रॅच प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हेच माहित नाही ते सांग पहिले काय स्क्रॅच नावाचं एमआयटीने डेव्हलप केलेलं एक सॉफ्टवेअर आहे बरं ज्याच्यात म्हणजे इंग्लिशची त्याची सगळं जे स्क्रिप्ट ते खूप सिमिलर आहे मग सगळ्यांना करता येतं आणि तिकडनं असं सुरुवातीपासून तुम्हाला तिथे छोट्या छोट्याचे मूव किंवा असे दिलेले असतात ते वापरून तुम्हाला एक प्रोग्राम लिहायचा असतो आणि असा प्रोग्राम लिहित गेला की तिथे स्प्राईट्स म्हणजे ऑब्जेक्ट सारख्या गोष्टी असतात तर त्या प्रत्येक स्प्राईटला तुम्हाला प्रोग्राम लिहिता येतो आणि तुम्ही जसा प्रोग्राम लिहित जाल तसं ते स्प्राईट वागत जातं मग त्याच्यापासून एखादा गेम किंवा एखादी शॉर्ट जसे शॉर्ट स्टोरी सारखं बनवता येतं तर त्याची विजय वल्लभ स्कूल कॉम्पिटिशन घेते दरवर्षी त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं आणि तुझी युनिक कॉन्सेप्ट काय होती तेव्हाचा विषय असा पोल्युशनशी रिलेटेड होता बरं तर मी असं केलं होतं की एक कान असतो आणि कोविड नंतर तर कोविडच्या काळात सगळे आवाज वगैरे बंद झाले होते तर त्या कानाला इतके असे गाड्यांचे आणि असे आवाज ऐकायची सवय लागली होती की ते सगळे बंद झाल्यावर त्याला वाटतं की तो डेफ झाला आणि मग तो फिरतो सगळीकडे फिरतो तर त्याला खूप कधीच त्यांनी न ऐकलेले किंवा खूप वर्षांपूर्वी ऐकलेले आवाज ऐकू यायला लागतात आणि मग त्याला असं फायनली कळतं की आपण पोल्युशन नॉईज पोल्युशन म्हणतो तर चांगल्या आवाजांचं जर डेसिमल वाढले तर ते नॉईज पोल्युशन नाही आहे की जे आवाज चांगले ते त्याचं पोल्युशन नाही होऊ शकत ज्याचा कानाला त्रास होतो ते आवाज कमी असतील तरी ते नॉईज पोल्युशनच आहे असं अशी ती कॉन्सेप्ट होती त्याला थोडक्यात की म्युझिक आणि नॉईज हा म्युझिक आणि नॉईज मधला फरक कळतो अरे किती छान कॉन्सेप्ट आहे ना आणि ही तू गोष्ट बनवलीस हो अशी काइंड ऑफ म्हणजे तो एक कान मेन कॅरेक्टर होता आणि तो असं वेगवेगळ्या घरांमध्ये फिरतो आणि मग त्याला वेगवेगळे असे साऊंड सापडत जातात त्याला खरंच साऊंड ऑफ म्युझिक सापडत ओके ओके हिला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला ऍक्च्युली साऊंड ऑफ म्युझिक बद्दल चाललंय तर त्याच्याच रिलेटेड मला प्रश्न विचारायचा आहे तिला तर तो त्याच कनेक्शन मध्ये मी जस्ट विचारून घेते की तू साऊंड ऑफ म्युझिक आणि लिटल वुमन यांच्याबद्दल खूप छान तुझ्या पेपर मध्ये लिहिलंयस तर साऊंड ऑफ म्युझिक मधली मुलं आणि लिटल वुमेन मधल्या त्या बहिणी चार बहिणी यांच्या भावविश्वात तुला काही साम्य आढळलं का ग हो ते सगळे एकमेकांशी खूप कनेक्टेड होते आणि कायम ते सगळेच जण म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक मधले पण आणि लिटल वुमेन मधले पण एकत्र असायचे दुसरं असं की त्यांचं त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असायचं आणि त्यांच्या घरनं त्यांना एवढं हे नव्हता म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक मध्ये पण जो कॅप्टन होता तर मुलांना प्रचंड शिस्तीत ठेवायचा होता आणि त्यांना ते कुठेतरी आवडत नव्हतं सेम मार्च कुटुंबातल्या म्हणजे चौघी जणी मधल्या मुलींना पण आधी त्याचा असं मी उल्लेख केला की त्या खूप श्रीमंत ह्याच्यात वाढलेल्या होत्या आणि मग नंतर काहीतरी घडल्यामुळे त्यांच्या जसं गरिबी खूप आली होती तर त्यांनाही ते पटत नव्हतं पण तरी मोठ्यांचा मान ठेवायला आणि सगळं हे करायला ते खूप ऐकून घेत होत्या किंवा ते सगळं सहन करत होत्या पण विदाऊट कटकट सहन करत होत्या बरोबर मी तू वाचलंय सगळं शांता शेळकेंनी जे त्याचं रूपांतर केलेलं आहे ते तू अख्खं वाचलं असं लिहिलंयस त्याच्यामध्ये म्हणजे तू
मराठी पण वाचतेस इंग्रजी पण वाचतेस? इंग्लिश खूप नाही, मराठी जास्त वाचतेस. बर, मी तुला ना काही वाक्य पूर्ण करायला सांगतो. हा, अनेक कौशल्य येणं म्हणजे, अनेक कौशल्य येणं म्हणजे खऱ्या अर्थाने समृद्ध असणं. खऱ्या अर्थाने समृद्ध असणं, वा 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 वा. माझ्यातला युनिकनेस आहे, मी जशी आहे तशी आहे. माझ्यातला युनिकनेस आहे, मी जशी आहे तशी आहे. तुला विचारतो, मी गुप्तहेर झाले तर? मी गुप्तहेर, कारण तिने लिहिले ना तिच्या पेपर मध्ये, म्हणून विचारतोय. मी गुप्तहेर झाले तर, आवडतो पुस्तक MI6. हा, मी गुप्तहेर झाले तर? मी गुप्तहेर झाले तर पाकिस्तान मध्ये आणि चायना मध्ये काय काय झाले सगळं आपल्या गव्हर्नमेंट रिपोर्ट करेल, म्हणजे आपल्या बॉर्डरची सुरक्षा जास्त चांगल्या प्रकारे. वा वा. भूगोल आणि इतिहास, भूगोल आणि इतिहास या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे? भूगोल हा ज्योग्राफी, इतिहास हिस्ट्री, या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे लिंक. द लिंक बिटवीन ज्योग्राफी अँड हिस्ट्री इज फॅन्टास्टिक. मी आता ह्या दोघींना त्यांची परफॉर्मन्स राऊंड देणार आहे आणि त्यांना पाठवणार आहे पाठी बॅक स्टेजला. त्याच्या आधी इराला प्रश्न विचारतो. हो हो हो. ती तिने तुझ्या प्रश्नपत्रिकेत, उत्तर पत्रिकेत तू लिहिलंयस ते तुझ्या छंदात, म्हणजे तुझी आई योग शिक्षिका आहे, तुझा छंद योग आहे ते म्हटलंय. तुझे वडील बिहेव्हिअरल ट्रेनर असं तू लिहिलंयस, ते तू कुठे वापरतेस? बाबा माझे जे आहेत ते म्हणजे लाईक वेगवेगळ्या कंपन्यांना मे बी टाईम मॅनेजमेंट असेल किंवा अशा गोष्टींसाठी वेगवेगळे हे म्हणजे लाईक ट्रेनिंग्स देतात. तर मला असं वाटतं की मी त्यांच्याकडनं जे काय म्हणजे थोडंफार जे काय शिकायचा प्रयत्न करते ते टाईम मॅनेजमेंट म्हणजे शिकायचा प्रयत्न करते अजून. मी असं नाही म्हणत की म्हणजे कम्प्लीट होतेच, कारण दरवेळेस म्हणजे मी असं ट्राय करते की आपला दिवस मॅक्झिमम ऑर्गनाईज बनवायचा, कारण की एस्पेशली शाळेच्या वगैरे असाइनमेंट ज्या असतात ना त्या असं बरेचदा होतं की एकत्रच एकदम सगळ्या ते देऊन टाकतात. तर मग ते जर थोडस आधीपासून केलं तर आणि ते थोडस आधीपासून केलं तर मग ते थोडस म्हणजे वेळेवर असाइनमेंट चांगल्या प्रकारे सबमिट होऊ शकतात. कारण की माझं पूर्वी असं बरेचदा झालंय की घाई घाईत असाइनमेंट दिल्यात आणि त्याने अक्षर चांगलं आलं नाहीये किंवा मला जे लिहायचं होतं ते मी लिहू शकली नाहीये, ते वेळेवर नुसतं गुगल केलेलं सगळं लिहिलंय. तर टाइम मॅनेजमेंट मी ट्राय करते. ओके, तुमचा परफॉर्मन्स राऊंड दोघींचा असा आहे, तुम्ही दोघी भरतनाट्यमशी निगडित आहात बरोबर. तुम्हाला आम्हाला दोघी मिळून भरतनाट्यम सगळं आपल्याकडे आता काहीच नाही आहे, म्हणजे कुठलेही त्याच्यामध्ये एड्स रिसोर्सेस काही नाही, पण तुम्ही दोघी विचार करून आम्हाला एक भावना, प्लेझरेबल भावना दाखवायची नृत्यातून आणि एक जरा दुःखद पेनफुल अशी भावना दाखवायची, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, दोन दोन मिनटं हा नृत्य बसवायचंय तुम्ही तिकडे. हो, दोघींनी एकत्र, कारण मग काय होईल त्यांना भावना दाखवणंही सोपं जाईल दोन असले की. तो म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे तुम्हीच डिरेक्टर राहणार आहात हां, आणि ते झालं की तुम्हाला मी इकडे बोलवतो परत हां. तेव्हा आता तुम्ही कुठे जायचं? विंगेत. आणि मी विंगेमधल्या आपल्या आधीच्या मंडळींना बोलवतोय दोघांना आता इथं. तुम्ही दोघीजणी आता विंगेत जा, तुमच्या रिहर्सलला लागा आणि मी आधी त्यांच्यांना रिहर्सल करायला सांगितली होती त्या दोघांना मी बोलवतोय आपल्या आधीच्या मंडळींना. तुम्ही विंगेत जा, तुम्ही विंगेतून या. ओके, हो करा ना तुझी. अच्छा, कॅरेक्टर कुठे आहे तुझं? हा आहे ती, हा हा उभी आहे ती, एंट्रीसाठी उभी आहे. हा, तर मी हवालदार आहे आणि ती कामवाली बाई माझ्या घरी.
मी त्यांना फक्त कॅरेक्टर दिले, प्रसंग त्यांनी शोधलाय. जरा मोठ्याने बोलला असता होऊन जाणार, माईक कॅच करणार. तू जरा इथून एंट्री घे, म्हणजे वेळ कमी जाईल. सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे हवालदार घरी निवांत बसलेला असतो. बर, क्लायमॅक्स पण दाखवला आपल्याला. क्या बात है.